हॅलो प्रीती किचन मध्ये आपलं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे झणझणीत सुकं मटण। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया काय घेतलंय। अर्धा किलो मटण घेतलेलं आहे, स्वच्छ 3 पाण्याने धुवून। अद्रक लसूण पेस्ट लागणार आहे। इथे एव्हरेस्ट मसाला घेतलाय 2 चमचे, काळा मसाला, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। कोथिंबीर 1 वाटी, 1 कांदा, 1 टमाटर आणि खोबऱ्याचा तुकडा। हे छान आपण गॅसवर भाजून घेतलेलं आहे, याची प्युरी बनवायची आहे। 1 कांदा आणि 1 टमाटर लागणार आहे फोडणीसाठी। इथे पुदिन्याची चटणी, याची मी रेसिपी अपलोड केलेली आहे। पुदिन्याची चटणी आणि थोडंसं 2 चमचे दही घेतलेलं आहे शिजवण्यासाठी मटण। चला तर मग मटण शिजून घेऊया। चला तर मग गॅस लावून घेऊया। दोन चमचे तेल लागणार आहे। तेल छान गरम होऊ देऊया। चला तर मग तेल छान तपलेलं आहे। 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 2 चमचे आपल्याला झाकण ठेवून आणि इकडे पाणी ठेवलेलं आहे मी, गरम पाणी टाकायचं आहे मटण शिजण्यासाठी। आपल्याला गॅस लावून घेऊया। आता या स्टेपला आपल्याला पुदिन्याची चटणी आणि दही टाकायचं आहे। हे बघा पाणी गरम झालेलं आहे आपलं छान। गॅस बंद करते आणि हे पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे। जवळपास आपण अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। मटण याच्याने लवकर शिजलं जातं गरम पाणी टाकल्यामुळे। आता आपण झाकण ठेवूया। चला तर मग हे आपण कापून घेऊया। कांदा, टमाटर, कोथिंबीर, मटण शिजेपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। हा जो भाग आहे तो काढायचा आहे आपल्याला। कांदाही कट करून झालेला आहे। आता टमाटर आणि
हे आपण भाजलेलं हे छान कापून घ्यायचं आहे। आपल्याला डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकायचं आहे। थोडासा कोथिंबीर याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला। यामध्येच आपल्याला हे जे मसाला आपण घेतलेला आहे याच्यामध्येच वाटत करायचं आहे। थोडंसं पाणी हे वाटून घेऊया व्यवस्थित। अगदी बारीक ते काढून घेऊया आपण। आपला मटन फ्राय मसाला झालेला आहे, सुक मटन। मटन छान शिजलेला आहे। फोडणीसाठी तेल मोठे 2 चमचे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। थोडीशी मोहरी, जिरं, 2 तेजपान, कांदा छान गोल्डन ब्राउन हो द्यायचा आहे आपल्याला। टमाटर टाकायचं आहे। अद्रक लसूण पेस्ट, थोडासा कोथिंबीर, आपल्याला मसाला टाकायचा आहे। मसाला छान भाजून घ्यायचा आहे। मसाला भरपूर आहे वाटीला, काढून घेऊया आपण।
पातेलाचं भांडंही आपण व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे. ओके, कोथिंबीर, मसाला छान फ्राई झालेला आहे. हे बघा तेल सुटले साईडला, म्हणजे मसाला छान प्रकारे भाजलेला आहे. आता आपल्याला हेही पाणी टाकायचं आहे मसाल्याचं. आता आपल्याला मटण टाकायचं आहे. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. याच्यातलाही मसाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे मध्ये आपल्याला. त्याच्यातही थोडस पाणी टाकायचं आपल्याला. हा जो मसाला आहे तो व्यवस्थित अगदी आपल्याला 10 मिनिटं छान शिजून घ्यायचं आहे. झाकण ठेवू. चला तर मग पाहूया. आपलं झणझणीत सुकं मटण छान झालेलं आहे. गॅस बंद करते आणि आता आपण सर्व करूया. थोडस कोथिंबीर, कांद्याची पात, त्याचं फ्लावर बनवलेलं आहे सेंटरला. आपलं झणझणीत सुकं मटण छान तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच करून पहा, खूप टेस्टी लागतं. चला तर मग, नवीन कोणी व्हिडिओ पाहत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. चला तर मग, बाय.